नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्याचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिनविशेष विद्यार्थी मित्रांनो तुम्ही राज्य शासनाची कोणतीही परीक्षा द्या केंद्र शासनाची कोणतीही परीक्षा द्या त्या परीक्षेमध्ये त्या, त्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन प्रश्न हे दिनविशेष या घटकावर येतात दिनविशेष हा घटक तुम्हाला वाचण्यासाठी किंवा याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक पुस्तके वाचावे लागतील अनेक पेपर तुम्हाला काढून बघावे लागतील परंतु विद्यार्थी मित्रांनो इतकं काही करण्यापेक्षा इतके पैसे वाया घालण्याचे इतके पैसे वाया घालण्यापेक्षा इतका वेळ वाया घालण्यापेक्षा मी तुमच्यासाठी यावर एक छानसा व्हिडिओ तयार केलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या प्रकारचे दिनविशेष दाखवणार आहे सगळ्या विशेष सगळ्या प्रकारचे दिनविशेष तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे यामध्ये जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत सगळ्या महिन्याची दिनविशेष आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि प्रादेशिक या तिन्ही प्रकारामध्ये तुम्हाला मी दिनविशेष दाखवणार आहे यामध्ये असे काही दिनविषय असतील की तुम्ही कधी ऐकले नाही कधी पाहिली नाही कधी तुम्हाला माहिती नसतील असे काही दिनविशेष तुम्हाला यामध्ये सुद्धा मी दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तसेच याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर मी कुठे भेटेल कशी भेटेल हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे सगळ्या विषयाचे व्हिडिओ पाहिजे असेल कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करायची असेल कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळायचे असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाल ला अक्षरामध्ये तुम्हाला हे सबस्क्राईब नाव दिसत आहे या नावावरती क्लिक करा या नावावरती क्लिक याच्या बाजूला नोटिफिकेशन बेल दिसेल त्या नोटिफिकेशन बेललासुद्धा क्लिक करायला विसरू नका त्यामुळे काय होईल चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड केल्या जातील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ सगळ्यात आधी पाहू शकाल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल यातील दिनविशेष आवडले असेल तुम्हाला नवीन वाटले असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून हे या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि नंतरच व्हिडिओ तुम्ही पाहायला सुरुवात करा तसेच या व्हिडिओला सगळ्या सगळ्या मित्रांनी आपल्या आपल्या सगळ्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे जितके व्हॉट्सअपचे ग्रुप असतील जितके फेसबुकचे ग्रुप असतील तुमच्याकडे जे जे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत जे जे सोशल मीडियाचे तुम्ही तुम्ही जे 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 सोशल मीडियाचे ॲप वापरता त्या सगळीकडे आपले या ग्रुप या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा तुम्ही व्हिडिओ पाहा तुमच्या मित्रांना सगळ्या मित्रांना व्हिडिओ पाहायला सांगा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्या मित्रांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला जॉईन व्हायला सांगा तसेच विद्यार्थी मित्रांनो या वि या चॅनलवरती या आधीचे जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला खाली प्रत्येक विषयानुसार लिंक दिलेली आहे तुम्हाला ज्या विषयाचे व्हिडिओ पाहायचे असेल त्या व्हिडिओ त्या विषयाच्या लिंकवरती क्लिक करा आणि आपले सगळे व्हिडिओ पहा तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा फॉलो करू शकता त्याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे तिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी इतर सर्व माहिती पुरवण्यात येते तसेच नवीन नवीन जॉब आल्याची सुद्धा तिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते त्यामुळे लगेच तुम्ही आपल्या चॅनलला आपल्या ग्रुपला जॉईन व्हा तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही समस्या असेल तुमच्या काही अडचणी असेल तर तीसुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता त्यावरती एखादा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचे असे काही महत्वाचे दिन विशेष चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू आजचं काही दिनविशेष विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी पाहतो आपण जानेवारी महिना विद्यार्थी मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात आधी आपण घेऊ प्रादेशिक त्यानंतर राष्ट्रीय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय चला तर पाहू जानेवारी महिन्यामध्ये कोणकोणत्या दिवशी कोणकोणता दिवस साजरा केला जातो आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका याची पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल मी हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि प्रत्येक दिन विशेष महत्त्वाचे आहे त्यामुळे हे दिनविशेष तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायला विसरू नका आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायला सुद्धा विसरू नका यातील तुम्हाला कमीत कमी तीन तीन प्रश्न तरी तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के पडू शकतात चला तर पाहू जानेवारी महिन्यामध्ये सगळ्यात आधी पहा तीन जानेवारी तीन तीन जानेवारीला काय साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो तर बालिका दिन साजरा केला जातो तर सावित्रीबाई फुले यांचा हा जन्मदिवस आहे पुढे बघा सहा जानेवारी सहा जानेवारीला काय साजरा केला जातो तर मराठी पत्रकार दिन तर बाळशास्त्री जांभेकर यांचा हा स्मृती दिन आहे आणि याच दिवशी म्हणजे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पत्र पत, दर्पण हे पेपर त्यांनी चालू केलं होतं हा पेपर हा मराठीतला पहिला पेपर होता म्हणजे पहिला वर्तमानपत्र होते बघा पुढील बघा चौदा जानेवारी चौदा जानेवारी काय विद्यार्थी नाव हे आहे भूगोल दिन प्रख्यात भूगोल तज्ञ च उर्फ श्री डी देशपांडे यांच्या स्मरणात हे साजरा केला जातो या पुढील दिन बघा राष्ट्रीय दिन तर नऊ जानेवारी नऊ जानेवारीला काय आहे तर प्रवासी भारतीय दिन तर या दिवशी महात्मा गांधी भारतामध्ये आले होते त्यामुळे हा दिवस काय केला जातो प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघा बारा जानेवारी राष्ट्रीय युवक दिन राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा हा जन्मदिन आहे त्यालाच आपण राष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघा पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिन पुढे बघा सोळा जानेवारी धार्मिक स्वातंत्र्य दिन त्यालाच आपण राष्ट्रीय दिन सुद्धा म्हणतो त्यापुढील बघा वीस जानेवारी राष्ट्रीय लसीकरण दिन तेवीस जानेवारी देश प्रेम दिवस सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन पुढे बघा पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय पर्यटन दिन या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती केंद्रामध्ये म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघा तीस जानेवारी हुतात्मा दिन त्याला आपण हुतात्मा शे दे महात्मा गांधीची या दिवशी काही माती फिरून गोळ्या घालून हत्या केली होती त्यामुळे आपण हा दिन हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो पुढील बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय दिन जागतिक स्तरावर केल्या जाणारे म्हणजे साजरा केल्या जाणारे त्यामध्ये बघा एक जानेवारी जागतिक कुटुंब दिन पुढे बघा चार जानेवारी जागतिक ब्रेन लिपी दिन पुढे बघा दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस सव्वीस जानेवारी जागतिक सीमा शुल्क दिन तीस जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर लगेच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहिले हो आहोत जानेवारी महिन्याचं आता पाहूत फेब्रुवारी महिन्याचे चला बघा सगळ्यात आधी फेब्रुवारी यामध्ये पाहिला जो आपण प्रादेशिक दिन फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणकोणते प्रादेशिक दिन साजरे केले जातात नंबर एकला बघा सव्वीस फेब्रुवारी सिंचन दिन शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीपीठार्थ हा साजरा केला जातो पुढे बघा सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस त्याला आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो पुढे बघा राष्ट्रीय दिन राष्ट्रीय दिन कोणकोणते आहेत ते पहा एक नंबरला बघा बारा फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिन त्यानंतर बघा चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीला काय केंद्रीय उत्पादन शुल्क दिन त्यानंतर बघा सव्वीस फेब्रुवारी महिला आरोग्य दिन डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणामध्ये या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या पुढे बघा सत्तावीस फेब्रुवारी हुतात्म दिन चंद्रशेखर आझाद पुण्यतिथी या दिवशी यांना फाशी दिली होती त्यामुळे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सी रमन रमन इफेक्टचा शोध एकोणीसशे अठ्ठावीस पुढे बघा एकोणतीस फेब्रुवारी व्यसन मुक्ती दिन मोराजी देसाई यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो असे एकमेव व्यक्ती होती जी की उप उपपंतप्रधान सुद्धा मोरारजी देसाई राहिले होते पंतप्रधान सुद्धा राहिले होते आणि गृहमंत्री सुद्धा राहिले होते या तिन्ही पदावर हे व्यक्ती आपलं पद भूषेल होते आणि यांचा जन्म कधी झाला होता तर एकोणतीस फेब्रुवारी म्हणजेच लिप वर्षाच्या दिवशी झाला होता यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी साजरा केला जातो पुढे बघा आता पाहूत काही जागतिक काही आंतरराष्ट्रीय दिन दोन फेब्रुवारी जागतिक विवाह दिन जागतिक पांथळ दिन चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन पाच फेब्रुवारी जागतिक मौखिक आरोग्य दिन सहा फेब्रुवारी स्त्रियांच्या लैंगिक हानीविरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस अकरा फेब्रुवारी जागतिक इंटरनेटा सुरक्षा दिन जागतिक रुग्ण हक्क दिन आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला व मुक्ती दिन पुढे बघा तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन युनेस्को मार्फत साजरा केला जातो आणि रेडिओचा जा शोध मार्कोनी यांनी लावलेला आहे तुम्हाला सगळ्यालाच माहीत असेल पुढे बघा चौदा फेब्रुवारी तर या दिवशी काय आहे तर व्हॅलेंटाईन डे हे परदेशामध्ये साजरा केला जातो भारतामध्ये काय केला जातो तर मारतू दिन साजरा केला जातो त्या दिवशी आईवल्याची पूजा केली जाते हे भारतामध्ये नवीन सुरू झालेलं आहे पुढे बघा वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन जागतिक सामाजिक स्वच्छता दिन एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन बावीस फेब्रुवारी जागतिक विचार दिन जागतिक स्काउट दिन विद्यार्थी मित्रांनो आता पाहत मार्च महिन्यातले काही असे महत्वाचे दिवस सगळ्यात आधी प्रादेशिक दिन जे की महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात बघा बारा मार्च बारा मार्चला काय समता दिन हे कस हे कोणाच्या सन्मान साजरा केला जातो तर शंकराच चव्हाण स्मृतीपीत्यात साजरा केला जातो पुढे बघा राष्ट्रीय दिन तीन मार्च राष्ट्रीय संरक्षण दिन चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन दहा मार्च राष्ट्रीय उद्योग दिन पंधरा मार्च राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन वीस मार्च सामाजिक अधिकार दिन चौदा चळे सत्याग्रह हक्क दिन पुढे बघा तेवीस मार्च शहीद दिन भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना या दिवशी लाहोरच्या जेलमध्ये दे, फाशी देण्यात आली होती त्यामुळे हा दिवस हुतात्मा दिन सुद्धा म्हणून साजरा केला जातो शहीद दिन सॉरी शहीद दिन म्हणून साजरा केला जातो पुढे बघा जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दिन एक मार्च जागतिक शून्य भेदभाव दिन जागतिक नागरी संरक्षण दिन तीन मार्च जागतिक वन्य दिन जागतिक दिन मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस नऊ मार्च आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक किडनी दिन तेरा मार्च जागतिक मूत्रपिंड दिन राष्ट्रीय कुल दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन सोळा मार्च जा भारतीय अमेरिकन कौतुक दिन वीस मार्च आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस जागतिक आनंदीपणा दिवस किंवा दिन एकवीस मार्च जागतिक कविता दिन इनुसका मार्फत साजरा केला जातो जागतिक भेदभाव निर्मूलन दिन जागतिक वनदिन एकवीस मार्च आणि बावीस मार्चला जागतिक जलदिन तेवीस मार्चला जागतिक हवामान दिन हे एका पट रेखाल आहे एकवीस बावीस एक तेवीस हे तिन्ही तुम्ही पाठ करून घ्या पुढे बघा चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन वसुंधरा दिन पृथ्वी दिवस पंचवीस मार्च गुलामगिरी आणि ट्रान्स अटलांटिक गुलामगिरी व्यापारास बळी पडलेल्यासाठी आठवणीचा आंतरराष्ट्रीय दिन पुढे बघा सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिन विद्यार्थी मित्रांनो आता पाहू एप्रिल महिन्यातले प्रादेशिक दिन सगळ्यात आधी बघा अकरा एप्रिल शिक्षक हक्क दिन महात्मा फुले यांची जयंती या दिवशी साजरी केल्या जाते चौदा एप्रिल ज्ञान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस त्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो तर ज्ञान दिन किंवा ज्ञान दिवस पुढे बघा राष्ट्रीय दिन पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन सात एप्रिल समता दिन दहा एप्रिल सार्वजनिक क्षेत्र दिन अकरा एप्रिल महिला सुरक्षा दिन राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कस्तुरबा गांधी यांची जयंती या दिवशी साजरी केल्या जाते पंधरा एप्रिल महिला बचत दिन एकवीस एप्रिल नागरी सेवा दिन चोवीस एप्रिल पंचायत राज दिन आता पाहत काही जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दिन दोन एप्रिल जागतिक बाल साहित्य दिन जागतिक आर्यझन जागृती दिन जागतिक स्वयंमग्नता दिन चार एप्रिल जागतिक खान संस्कृती दिन सहा एप्रिल आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन डब्ल्यू एच मार्फत साजरा केला जातो दहा एप्रिल जागतिक होमिओपंथी दिन सतरा एप्रिल जागतिक हेमोफ्लेबिया दिन अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन पृथ्वी दिन पुढे बघा तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक कॉपीराईट दिन जागतिक भाषा दिन शेक्सपियर यांचा हा जन्मदिवस आहे पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन सव्वीस एप्रिल जागतिक सुरक्षितता आणि आरोग्य दिन जागतिक बौद्धिक संपदा अधिकार दिन आंतरराष्ट्रीय चौनोबल आपत्ती स्मरण दिन सत्तावीस एप्रिल जागतिक नृत्य दिन एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय रासायनिक युद्धात बळी पडल्याचे स्मरण दिन <coughs> <coughs> विद्यार्थी मित्रांनो आता पाहत मे महिन्यातले काही महत्वाचे दिवस सगळ्यात आधी पावत प्रादेशिक दिन एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन राज्यभाषा मराठी दिन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राज्यभाषा मराठी दिन साजरा केला जातो दहा मे जलसंधारण दिन सुदा, राव नाईक यांची जयंती यादी साजरी केली जाते हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वीस मे महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्याची स्थापना दिवस आता पाहू राष्ट्रीय दिन तीन मे वर्तपत्र स्वातंत्र्य दिन अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन राजीव गांधी यांची पुण्यतिथी या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली होती लिते या अतिरेकी संघटनातून लिते हे श्रीलंकेतील संघटना आहे आता पाहो जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय दिन एक मे जागतिक कामगार दिन जागतिक हास्य दिन दोन मे जागतिक तुना दिन तीन मे आंतरराष्ट्रीय प्रेस स्वातंत्र्य दिन जागतिक सौर दिन चार मे जागतिक अग्निशामक दिन पाच मे जागतिक व्यंगचित्रकार दिन सात मे आंतरराष्ट्रीय आस्थामा दिवस मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आठ मे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास वेळा विचारलेला आहे आठ मे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक रेड क्रॉस दिन त्यामुळे तुम्ही हा पाठच करून टाका अकरा मे जागतिक तंत्रज्ञान दिन बारा मे जागतिक परिचारिका नर्स दिन जागतिक स्थलांतरित पक्षी दिन वर्षातून दोनदा साजरा केला जातो मे व ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी पंधरा मे जागतिक कुटुंब दिन सोळा मे जागतिक कृषी पर्यटन दिन सतरा मे जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती सोसायटी दिन जागतिक उच्च रक्तदाब दिन अठरा मे जागतिक वस्तू संग्रहालय दिन जागतिक एडस लसीकरण दिन वीस मे जागतिक मधमाशी दिन एकवीस मे जागतिक दहशतवाद विरोधी दिन संवाद आणि विकासासाठी जागतिक सांस्कृतिक विविधता दिन बावीस मे जागतिक जैव विविधता दिन तेवीस मे जागतिक कासव दिन चोवीस मे जागतिक राष्ट्रीय कुल दिन स्नेकोफेनिया दिन पंचवीस मे जागतिक ऑटोगंत्री ठॉयराइड जागृती दिन पंचवीस मे सॉरी झालेला आहे एकोणतीस मे जागतिक संयुक्त राष्ट्र शांती देणार दिवस तीस मे जागतिक हिंदी पत्रकारिता दिन एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन विद्यार्थी मित्रांनो पाहत आता जून महिन्यातले काही महत्वाचे दिवस सगळ्यात आधी पाहोत प्रादेशिक दिन पंधरा जून मल्लकाम दिन वैद्य मद करमकर स्मृती दिन सव्वीस जून सामाजिक न्याय दिन छत्रपती शाहू महाराजांची जयंती पुढे पाहत राष्ट्रीय दिन दहा जून दृष्टीदान दिन डॉक्टर आर रा भालचंद्र स्मरणात एकोणतीस जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन पी सी महानविस जन्मदिन आता पाहू जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दिन एक जून जागतिक पालक दिन म्हणजेच पॅरेंट डे जागतिक दुग्र दिन तीन जून जागतिक सायकल दिन चार जून जागतिक बालरक्षक दिन पाच जून जागतिक वनरक्षक दिन आठ जून जागतिक महासागर दिन बारा जून जागतिक बालमजुरी विरोध दिन तेरा जून जागतिक वर्णहीनता दिन पंधरा जून जागतिक रक्तदाता दिन पंधरा जून ज्येष्ठ नागरिकाच्या छळाबाबत आंतरराष्ट्रीय जनजागृती दिन किंवा जागतिक वयस्कर श्वसन जागृती दिन सोळा जून जागतिक एकात्मता दिन सतरा जून जागतिक वळवटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन अठरा जून जागतिक शाश्वत ग्रेस्टोनॉमी दिन वीस जून जागतिक स्मरणाती दिन एकवीस जून जागतिक योग दिन दोन हजार चौदा पासून श्री नरेंद्र मोदी यांनी चालू केले होते तेवीस जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन ऑलिम्पिक दिन संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन पंचवीस जून जागतिक समुद्र पर्यटन दिन सव्वीस जून जागतिक अमलपदार्थी विरोधी दिन सत्तावीस जून आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिन एकोणतीस जून आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन तीस जून आंतरराष्ट्रीय संसदीयवान दिन म्हणजेच पार्लिमेंटम डे विद्यार्थी मित्रांनो आता पाहू जुलै महिन्यातले काही महत्वाचे दिवस सगळ्यात आधी पाहून प्रादेशिक दिन एक जुलै कृषी दिन वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते आणि यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीची सुरुवात केलेली आहे पाच जुलै राज्य मतदार दिन दोन हजार सतरा पासून पंधरा जुलै कबड्डी दिन कबड्डी महर्षी शंकरा सावळे जन्मदिन वक्रत दिन शिवाजीराव भोसले स्मृती फृत्यात आता पाहूत राष्ट्रीय दिन एक जुलै वस्तू व सेवा कर जी एस टी दिन डॉक्टर दिन चार्ट अकाउंटेड दिन चोवीस जुलै राष्ट्रीय आयकर दिन सव्वीस जुलै कारगिल विजयी दिन आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आता पाहूत जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दिन चार जुले अमेरिका स्वातंत्र्य दिन सात जुलै आंतरराष्ट्रीय सहकारिता दिन अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिन बारा जुले मलाला दिन दोन हजार तीनला दोन हजार तेरा या ही पाकिस्तानमधली मुलगी आहे हिला शांततेचा नोबाल देण्यात आला होता आणि तेरा जुलैचा हिचा जन्मदिवस आहे तेरा सॉरी बारा जुलैला हिचा जन्मदिवस आहे म्हणून हा दिवस मलाला दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा जुले जागतिक युवा कौशल्य दिन अठरा जुले नैसल मंडेला दिन दोन हजार दहा पासून तेवीस जुलै जागतिक वनसंवर्धन दिन अठ्ठावीस जुलै जागतिक हेपाटायटिस दिन डब्ल्यू एच मार्फत केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन ते एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय वाघ्र दिन विद्यार्थी मित्रांनो आता पाहत ऑगस्ट महिन्यातील काही महत्वाचे दिवस सगळ्यात आधी पाहत प्रादेशिक दिन एकोणतीस ऑगस्ट शेतकरी दिन विठ्ठलराव विखे पाटील स्मरणात हा दिवस साजरा केला जातो आता पाहत राष्ट्रीय दिन सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमार्ग दिन आठ आगस्ट संस्कृत दिन नऊ ऑगस्ट क्रांती दिन तेरा ऑगस्ट राष्ट्रीय अवयदान दिन वीस ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिन सद्भावना दिन राजीव गांधी जयंती एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन तीस ऑगस्ट लघु उद्योग दिन आता पाहू जागतिक आणि आंतरराष्ट्रीय दिन सहा आगस्ट हिरो सीमा दिन जागतिक विश्वशांती दिन नऊ ऑगस्ट नागासारखी दिन जागतिक आदिवासी दिन जागतिक स्वदेशी लोकाचा दिवस दहा ऑगस्ट जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट जागतिक युवक दिन जागतिक हत्ती दिन एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन जागतिक मानवतावादी दिन वीस ऑगस्ट जागतिक मच्छर दिन विद्यार्थी मित्रांनो नवीन आहे की नाही पहा बरं जागतिक मच्छर दिन तुम्ही कधी ऐकलं होतं का बघा एकवीस ऑगस्ट जागतिक जैव नागरिक दिन ज्येष्ठ नागरिक दिन दहशतवादाला बळी पडलेल्यासाठी आंतरराष्ट्रीय श्रद्धांजली दिन तेवीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय गुलामाचा व्यापार आणि त्यांचे निरसन दिन एकोणतीस ऑगस्ट जागतिक अनुचाचण्याविरुद्धी दिन विद्यार्थी मित्रांनो आता पाऊस सप्टेंबर महिन्यातले काही महत्वाचे दिवस यामध्ये पाऊस प्रादेशिक दिन एक सप्टेंबर राज्य रेशीम दिन बावीस सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणात अठ्ठावीस सप्टेंबर माहिती अधिकार दिन दोन हजार आठ पासून लागू त्यानंतर पाहत राष्ट्रीय दिन पाच सप्टेंबर शिक्षण शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती ते एक शिक्षक होते त्यानंतर ते उपराष्ट्रपती पदापर्यंत गेलेले आहेत त्यानंतर पाहुत चौदा सप्टेंबर हिंदी दिवस हिंदी दिन पंधरा सप्टेंबर राष्ट्रीय अभियंता दिन सर मोक्षगुंडम्म विश्वरयप्पा जन्मदिन भारता हे भारतातले सगळ्यात मोठे अभियंते म्हणजे इंजिनियर होते पंचवीस सप्टेंबर अंत्योदय दिन आता पाहू जागतिक आंतरराष्ट्रीय दिन दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन आणि विद्यार्थी जागतिक नारळ दिन हे गणपतीपुळे येथे गेल्या वर्षी साजरी करण्यात आले होते पहिली नंबर एक चे या वर्षी कुठे होईल ते माहीत नाही काही दिवसातच आपल्याला कळेल पाच सप्टेंबर जागतिक बंधुभाव दिन आठ सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिन जागतिक साक्षरता दिन दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या विरोधी दिन पंधरा सप्टेंबर जागतिक लोकशाही दिन सोळा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझेन दिन आणि विद्यार्थी मित्रांनो ओझेनचं फॉर्म्युला काय आहे तर ओ थ्री हे ओझेनचं सज्ञा आहे तुम्ही लक्षात ठेवा एकवीस सप्टेंबर जागतिक जागतिक शांतता दिन तेवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन सव्वीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय अनवस्था निर्मूलन दिन सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन जागतिक समुद्री दिन अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिन लुईस यांच्या स्मरणात हा साजरा केला जातो एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन तीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अजून काही महिन्याचे बाकी आहेत तरी हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये करून घेणार आहे त्यामुळे तुम्ही पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच याला या व्हिडिओला ला, या लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्या विद्यार्थी मित्रांची सुद्धा येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी होईल आणि तो विद्यार्थी मित्रसुद्धा तुमच्यासोबत नोकरीला लागेल हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सगळ्या मित्रांना शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप यांची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही याची पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुम्ही तुमच्या नोट्सबुकमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये तुमच्या वहीमध्ये सगळे वार लिहून घेऊ शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटोत्पूर्वी व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र